नमस्कार रसिक श्रोते आणि प्रेक्षक. म्युझिक 18 हा फक्त माउथ ऑर्गनवर गाणी वाजवून मनोरंजन करणारा ग्रुप आता रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. 16 डिसेंबर 2017 रोजी मोजक्या 50 ते 60 प्रेक्षकांसमोर एका गच्चीवर गंमत म्हणून सुरुवात केलेल्या कार्यक्रमाने आता व्यावसायिक उंची गाठली आहे. मोजक्या प्रेक्षकांसमोर कार्यक्रम सादर केल्यानंतर जवळजवळ 400 प्रेक्षकांसमोर सभागृहात कार्यक्रम सादर केल्याचं समाधान म्युझिक 18 ग्रुपला लाभलं आहे. पण त्यापेक्षा जास्ती समाधान वृद्धाश्रमात व ज्येष्ठ नागरिकांसमोर सादर केलेल्या कार्यक्रमाने लाभलं आहे. आजचा हा 23वा कार्यक्रम आहे. यातील 21 कार्यक्रम हे अशोक सराफ आणि सुभाष सराफ यांनी आपल्या प्रसिद्ध दिग्दर्शक मामांच्या स्मृतीनिमित्त स्थापन केलेल्या विश्वस्त निधीने सादर केले आहेत. म्युझिक 18चे सर्व गुणी कलाकार माउथ ऑर्गन वाजवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, वन्समोर घेत आहेत. माउथ ऑर्गनने 2.5 तास आम्हाला एका जागी खिळवून ठेवले यावर विश्वासच बसत नाही असे सांगणारे अनेक प्रेक्षक आम्हाला भेटलेत. पण या गुणी कलाकारांना जाणीव आहे की आपल्याला मिळालेल्या टाळ्यात संगीतकाराचा आणि गायक गायिकेचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. अशाच एका गायकाचा की जो सुरांचा बादशाह होता त्याचा आज 41वा स्मृती दिन आहे. तो बादशाह म्हणजे मोहम्मद रफी. आज म्युझिक 18चे सर्व कलाकार त्याच्या स्मृतीला वंदन करून आजचा कार्यक्रम सादर करत आहे. रफी साहेब, आजच्या दिवशी आपण निघून गेला आणि आम्ही सगळे न जाने तुमका बावगे म्हणत आपली वाट बघत होतो. पण आपण गेलात ते परत कधी न येण्यासाठी आणि आता राहिल्या फक्त आपण अजरामर केलेल्या गाण्याच्या आठवणी. रसिक हो, आज त्याच आठवणी जागवणं सोडून आपल्या हातात काही नाही. म्हणून म्युझिक 18 आणि गोपीनाथ सावकार विश्वस्त निधीतर्फे फक्त माउथ ऑर्गनवर आम्ही सादर करत आहोत रफी साहेब, तुमचा नाही देखा. नमस्कार, सुस्वागतम. श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी आणि म्युझिक 18 या ग्रुपतर्फे मी सुभाष सराफ आपणा सर्व रसिकांचं या खास वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत करतो. आजचा वेबिनार खास आहे. आज 31 जुलै याच दिवशी इतिहासातला एक दुःखद दिवस असं हिंदी चित्रपटसृष्टीला म्हटलं, कारण 41 वर्षापूर्वी 31 जुलै 1980 साली पद्मश्री मोहम्मद रफी यांचं निधन झालं. वयाच्या 55व्या वर्षी मृत्यू येणं हे खरोखरच दुःखद होतं. एक सच्चा कलाकार, उत्कृष्ट पार्श्वगायक, मृदू स्वभावाचा हा गृहस्थ, सतत दुसऱ्यांना मदत करण्यास तयार असलेला हा कलाकार आपल्याला सोडून गेला. उणे पुणे 36 वर्ष 1944 ते 1980 या पिरियडमध्ये त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. जवळपास 7000 हून अधिक गाणी, देशी आणि विदेशी 20 हून अधिक भाषा या कलाकाराने आपली कारकीर्द त्यांनी ती गाणी त्यांची गायली. त्यांनी गायलेल्या गाण्यांना उजाळा द्यावा आणि रफीजींना मानवंदना द्यावी म्हणून आज आम्ही आपल्यासमोर त्यातली काही निवडक गाणी सादर करणार आहोत माउथ ऑर्गनवर, आणि त्यासाठी आमचे म्युझिक 18चे कलाकार सज्ज आहेत. आजचं पहिलं गीत आहे अशा एका संगीतकाराचं, संगीतकार नौशाद यांचं, ज्याने रफीजींना पहिली गाण्याची संधी दिली 1944 साल पहले आप हा चित्रपट आणि त्यातलं गाणं हिंदुस्तान के हम है. त्याचबरोबर 1947 साल अनमोल घडी 13 खिलोना टूटा, आणि त्यानंतर आत्ता जे आम्ही गाणं सादर करीत आहोत ते गाणं 1949 सालमधलं दुलारी या चित्रपटातलं होतं. सुरेश या अभिनेत्यावर ते चित्रित झालं होतं. गाणं होतं
सुहानी रात ढल चुकी, न जाने तुम कब आओगे। हे गाणं सादर करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो आमच्या म्युझिक 18 ग्रुपचे संस्थापक आणि सर्वेसर्वा श्री रवी मांद्रेकर यांना। आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर चित्रपट रसिक प्रेक्षकांना एकच गोष्ट विचारांशी वाटते, रफीजी तुम कब आओगे। रवी मांद्रेकर। प्रतिम सादरीकरण। आता आपण पुढचं जे गाणं घेतलंय ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं टायटल आणि त्या चित्रपटाचं टायटल देखील सेम आहे, 1957 सालचा चित्रपट। ज्या कलाकाराच्या स्मृतीला आपण अभिवादन करण्यासाठी जमलो त्या रफी साहेबांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वच गाण्यात गहिरे रंग भरले। रोमॅन्टिक सॉन्ग घ्या, सॅड सॉन्ग घ्या, विरही गीत घ्या किंवा डान्स सिक्वेन्स असू दे, देशभक्तीपर गीत, क्लासिकल सॉन्ग्स किंवा कॉमिक सॉन्ग, या सगळ्या गाण्यांमध्ये
त्यांनी असे काही रंग भरले होते की त्याने रसिकांचं मन अगदी तृप्त करून टाकलं. त्यांचा आवाज ऐकताना असं वाटतं की जणू गंधर्वच आपल्या पृथ्वीतलावर अवतरला होता. आपल्या अलौकिक आवाजाने त्यांनी प्रत्येक गाण्याचं सोनं केलं. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते होतं तुमसा नाही देखा या चित्रपटातलं, संगीतकार ओपी नय्यर. आणि ते गाणं सादर करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो दिलीप कुमार राव यांना. हे आमच्या ग्रुपचे शम्मी कपूर आहेत आणि हे गाणं देखील शम्मी कपूर यांच्यावरच चित्रित झालं होतं. यू तो हमने लाख हसी देखे है रफी साहब तुमसा नाही देखा, दिलीप कुमार राव. दिलीपजी, आजच्या कार्यक्रमाच्या टायटल सॉंगची आपण चांगल्या रीतीने गाणं ते वाजवून चांगली सुरुवात करून दिली, धन्यवाद. रफी साहेबांचा जन्म 24 डिसेंबर 1924 साली कोटला सुलतान सिंग इथे झाला होता. वयाच्या 7व्या वर्षी ते लाहोरला आले. ते त्यांच्या मोठ्या भावाकडे मोहम्मद हमीद यांच्याकडे.
त्यांचं एक दुकान होतं आणि त्या दुकानात रफी साहेब बसायचे. तिथे एक फकीर गाणं गायला यायचा आणि ते गाणं रफी साहेबांना एवढं आवडलं की ते त्याचं अनुकरण करायला लागले आणि ते गात असताना इतर लोकांना ते एवढं भावलं की हमीद साहेबांच्या लक्षात आलं की या मुलाचं करिअर फक्त संगीतच होऊ शकतं आणि ती आवड लक्षात आल्यामुळे ते त्याला विविध कार्यक्रमांना घेऊन जायचे. एक दिवस प्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल लाहोरला आकाशवाणीवर गाणं गाण्यासाठी आले होते पण त्याच वेळेला वीज प्रवाह खंडित झाला त्यामुळे त्यांनी गाणं नाकारलं. हमीद साहेब रफी साहेबांना घेऊन तिथे हजर होते. त्यांनी आयोजकांना विनंती केली की रफी साहेबांना गाणं म्हणू दे आणि रफी साहेबांनी तिथे गाणं म्हटलं. वय वर्ष 13 पण ते गाणं लोकांना एवढं आवडलं आणि त्या जमावामध्ये संगीतकार श्यामसुंदर होते त्यांना रफी साहेबांचं गाणं आवडलं आणि त्यांना त्यांनी गुल बलूच या पंजाबी चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. आता जे गाणं आम्ही सादर करणार आहोत ते 1959 साल दिल देखे देखो या चित्रपटातलं शम्मी कपूर यांच्याचवर चित्रित झालेलं ते गाणं आणि आपल्यासमोर ते सादर करणार आहेत सतीश तळणीकर. हे टायटल सॉन्ग उषा खन्ना यांचं संगीत होतं. दिल देखे देखो दिल देखे देखो सतीश तळणीकर.
सतीशजी वा, आपल्या गाण्यावर खरोखरच आमचे पाय थिरकायला लागले. रफी साहेब 1944 साली मुंबईत आले आणि पहिले काही वर्ष त्यांनी चित्रपटात अभिनय पण केला, त्याचबरोबर ते गाणं पण त्यांनीच गायलं होतं. 1945 साली आलेला लैला मजनू, याच्यात तेरा जलवा जिसने देखा दिवाना हो गया हे गाणं होतं, त्याच्यावर त्यांनी अभिनय केला आणि ते गाणं त्यांनीच गायलं. 1947 साल जुनो, वो अपनी याद दिलाने को एक इश्क की दुनिया छोड गए हे पण गाणं होतं, पण त्यांना अभिनय भावला नाही आणि मला वाटतं त्याने आपलं लक्ष त्या अभिनयावर गाण्यावर केंद्रित केलं आणि आपणा सर्व रसिकांसाठी ती खूप भाग्याची गोष्ट झाली. रफी साहेबांचे खासियत होती, ती खासियत म्हणजे ते ज्या नायकासाठी गाणं गायचे तो नायकच पडद्यावर स्वतः, म्हणजे तोच आवाज त्यांच्याकडून यायचा, तो नायकच ते गाणं म्हणतोय असं वाटायचं. उदाहरण झालं तर एवढे नायक त्यांनी पडद्यावर साकार केले, दिलीप कुमार, शम्मी कपूर, देवानंद, राज कपूर, शशी कपूर, जॉय मुखर्जी, राजेंद्र कुमार. आता पुढचं जे आपण गाणं घेणार आहोत ते गाणं असंच होतं. देवानंदजीवर हे चित्रित झालेलं गाणं, हम दोनोमधलं सुपरहिट गाणं अभिन जाओ छोड कर, हे गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो निशिकांत बांबर्डेकर.
वा निशिकांत, या रोमॅन्टिक गाण्याचे रंग आपल्या वादनामध्ये आपण खूप चांगल्या रीतीने दाखवले आहेत. आतापर्यंत आपण जी गाणी ऐकली ती रोमॅन्टिक एनर्जेटिक होती, पण आता असं आपण एक गाणं ऐकतोय की ज्याच्यात रफी साहेबांच्या आवाजातला दर्द हा अप्रतिमरित्या सादर झाला आणि हे खूपच लोकप्रिय झालेलं गीत. हे जे गाणं झालं होतं चित्रित ते होतं जुबिली कुमार, राजेंद्र कुमार आणि ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या. चित्रपट होता दिल एक मंदिर 1963 साल. संगीतकार शंकर जयकिशन आणि याचे गीतकार होते शैलेंद्र. गाणं आहे याद न जाए बीते दिनों की. हे गाणं ऐकताना एक असं वाटतं की मन में बसी जो रफी जी की मूर्त लेकिन मिटे न मिटाए, कहने को है वो पराए उनकी याद न जाए, दिल क्यों बुलाए उन्हें दिल क्यों बुलाए. हे गाणं आपल्या समोर घेऊन येत आहे श्री अनिल कुडवाजी.
वाह अनिल जी, बहुत बढ़िया। आपल्या माऊतोरगन ने हमारे जाणून दिलं कि उन दिनों की याद हम भूल नहीं सकेंगे जब रफी साहब गाते थे। धन्यवाद। आता आपण असं एक गाणं ऐकतोय जे म्हणजे ऐकल्यानंतर आपले पाय थिरकलेच पाहिजे। मोहम्मद रफींच्या आवाजात एक अशी कशिश होती की ते प्रत्येक गाणं त्या भावनेप्रमाणे म्हणायचं आणि आपला जीव ओतून ते गाणं गायचं। पुढचं गाणं असंच एक डान्स सिक्वेन्स आहे आणि ज्यासाठी रफी साहेबांनी असे रंग भरले की आपण नाचायलाच लागतो। त्या गाण्यातून आपण जर डोळे बंद करून हे गाणं ऐकलं तर आपल्यासमोर शम्मी कपूरच उभा राहतो आणि शम्मी कपूरच्या यशामध्ये मोहम्मद रफींचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। उदाहरण द्यायला एकच चित्रपट मी तुमच्यासमोर त्यातली गाणी तुम्हाला सांगतो। 1966 सालचा तिसरी मंजिल, ओ हसीना जुल्फो वाले, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, देखियो साहेबो वो कोई और थी। हे गाणं घ्या किंवा तुमने मुझे देखा, हे गाणं घ्या, दिवाना मुझसा नहीं। आणि प्रत्येक गाणं घेतलं तर तिथे शम्मी कपूर हाच ते गातो असं वाटायचं एवढं मोहम्मद रफीने आपले सर्व जीवोतून ही गाणी गायलेली आहे। आता पुढचं जे गाणं आहे ते गाणं आहे बार बार देखो, चित्रपट चायना टाऊन आणि 1962 सालचा, संगीतकार रवी। या संगीतकाराने यांच्याकडून मोहम्मद रफी साहेबांकडून जी गाणी गाऊन घेतली त्यात उदाहरणादाखल चौदवी का चांद हो किंवा दुसरं गाणं होतं बाबुल की दुआएं लेती जा। असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड होत असताना रवी साहेब स्वतःच रडले होते। हे गाणं आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी आता आमंत्रित करतो अशा कलाकाराला, आमच्या म्युझिक 18 एक कलाकार जो स्वतःच माउथ ऑर्गन टीचर आहे आणि स्वतः उत्कृष्ट माउथ ऑर्गन वाजवतात, श्री रुस्तम कारवाजी। Thank you.
एक्सलंट रेंडिशन रुस्तमजी, खूप खूप धन्यवाद. सुरुवातीच्या काळात जी एम दुरानी या प्रसिद्ध पार्श्वगायकाचं त्याचा एक छाप त्याची ही मोहम्मद रफीजीनं होती आणि त्या पद्धतीने ते गायचे. त्यांना खरं तर आवडायचे कुंदनलाल सैगल, पण एका ठराविक काळानंतर मोहम्मद रफीजींनी आपली स्वतःची स्टाईल निर्माण केली आणि मला वाटतं त्याचा खूप फायदा हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला. 1950 ते 1960 दशकात नौशादजीने त्यांच्याकडून खूप गाणी गाऊन घेतली आणि त्यातली बैजू बावरा या चित्रपटातली गाणी खूप गाजली. ओ दुनिया के रखवाले किंवा मन तरपत हरिदर्शन को आज, नौशादजींबरोबर त्यांनी 149 गाणी गायली. त्यांनी विविध संगीतकारांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायली. एस डी बर्मन घ्या, शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीकांत पॅरेलल, ओ पी नय्यर, आर डी बर्मन, पण त्यात एक खास संगीतकार होता मदन मोहन. मदन मोहन यांचा फेवरेट पार्श्वगायक मोहम्मद रफी. त्यांनी गाऊन घेतलेली गाणी म्हणजे ये दुनिया ये महफिल, तुम जो मिल गए हो किंवा कर चले हम फिदा, आपके पहलू में आकर रो दिए, अशी अप्रतिम गाणी मदन मोहन साहेबांनी रफी साहेबांकडून गाऊन घेतली. आताचे पुढचं जे गाणं आहे ते पण असंच एक प्रसिद्ध गाणं, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. 1969 साल, चित्रपट चिराग, सुनील दत्त आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आपल्यासमोर सादर करतायत प्रशांत भोसले. Thank you.
खूपच छान प्रशांत, चांगलंच सादरीकरण केलं, धन्यवाद. आता आपण जे गाणं सादर करणार आहोत ते म्हणजे प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत पॅरलाल यांनी संगीतबद्ध केलेलं दोस्ती या 1964 या सालामधलं, आणि ते चित्रित झालं होतं सुधीर कुमार आणि सुशील कुमार या नटांवर. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है. लक्ष्मीकांत पॅरलालसाठी रफीजीने जास्तीत जास्त गाणी गायली, म्हणजे 388 गाणी त्यांनी एल्पिनसाठी गायली. एल्पिनचा पहिला चित्रपट 1963 सालचा पारस होणे, त्या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत पॅरलालजींनी रफी साहेबांचा आवाज वापरला होता, आणि त्यानंतर या गंधर्वरूपी आवाजाचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करून घेतला. दोस्तीमधल्या चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे या गाण्यासाठी रफीजींना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. हे गाणं सादर करण्यासाठी राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है मी आमंत्रित करतो स्वप्नील चव्हाण यांना.
खूप खूप स्वप्नील, त्या गाण्याचे शब्दच जणू आमच्या समोर उभे राहिले. रफी साहेबांची आणि शंकर जयकिशन यांची जोडी म्हणजे यशस्वी आणि गाजलेली गाणी देण्यासाठी खूप प्रसिद्ध होती. या द्वयीची बहुतेक गाणी पडद्यावर साकार केली ती म्हणजे त्यावेळच्या बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट देणाऱ्या नायकांची, ते म्हणजे शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार या दोघांचे. रफी साहेबांना एकंदर 6 फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले, त्यातली 3 ही शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांसाठी होते. पहिला चित्रपट म्हणजे ससुरालमधलं गाणं तेरी प्यारी प्यारी सूरत हो, दुसरं सूरज मधलं बहारो फूल बरसाओ, आणि नंतर चालला ब्रह्मचारी दिल के झरोक में तुझको बिठाकर. या तिन्ही गाण्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाली. एक विशेष आठवण सांगावीशी वाटते म्हणजे 1959 साली शरारत नावाचा चित्रपट आला होता आणि त्यामध्ये एक गाणं होतं अजब है दासता तेरी है जिंदगी, आणि हे कोणावर चित्रित झालं होतं माहिती का? किशोर कुमार यांच्यावर. म्हणजे ही खास वेगळीच गोष्ट होती. या सगळ्या आठवणीमध्ये आपण असताना आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. तुझे जीवन की डोर से बांध लिया है, चित्रपट असली नकली 1962 साल, देवानंद आणि साधना यांच्यावर चित्रित झालेले गाणं आपल्यासमोर सादर करतायत रवी मांद्रेकरजी. Thank you.
रवीजी वाह, या गाण्याचं सादरीकरण आपण उत्कृष्टरित्या केलं, धन्यवाद. आता आपण अशा संगीतकाराने संगीतबद्ध केलेली गाणी ऐकणार आहोत ज्या संगीतकाराने असं म्हटलं होतं, जर मोहम्मद रफी सारखा हिरा हिंदी चित्रपट सृष्टीत नसता आणि तो माझ्या वाट्याला आला नसता तर कदाचित ओ पी नय्यर हा देखील एक संगीतकार नसता. ते संगीतकार ओ पी नय्यर. मला वाटतं एखाद्या पार्श्वगायकाला याच्याहून कुठली मोठी पावती मिळाली नसेल. या संगीतकार आणखी पार्श्वगायक द्वयीने 1950 ते 1960 197 गाणी दिली, त्यातली 56 सोलो होती आणि विशेष म्हणजे उरलेली ड्युएट जी होती त्यातली बहुसंख्य ड्युएट गाणी ही आशा भोसलेजी बरोबर होती. पुढचं गीत आहे फिर वही दिल लाया हूँ या चित्रपटातलं, 1963 साल. लाखों है निगाह में जिंदगी की राह में, जॉय मुखर्जी आणि आशा पारे यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. ते गाण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री दिलीप कुमार राव यांना. धन्यवाद. ओ पी नय्यर यांनी
संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकतोय. चित्रपट होता मेरे सनम 1965. आणि आजच्या कार्यक्रमात आपण ओपी नय्यर साहेबांची तीन गाणी घेतली. या दोघांचे चित्रपट खूप गाजले. त्यातले होते काश्मीर की करी, नया दौर, तुमसा नाही देखा, एक मुसाफिर एक हसीना, आणि त्यातलाच हा पुढचा चित्रपट मेरे सनम. गाणं होते हुए हैं तुम पे आशिक हम. सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो सतीश तळणीकर. छान सतीजी, एक्सलंट परफॉर्मन्स याच शब्दात मला याचं वर्णन करायला लागेल. धन्यवाद. रफी साहेबांचा आवाज हा सर्वात जास्त लकी ठरला असेल तो म्हणजे शम्मी कपूर यांच्यासाठी. शम्मी कपूर यांची गाणी जास्त बहरून आली ती बहुधा रफी साहेबांनी ती गाणी गायली म्हणून. म्हणजे आधी हे की आदित्य हे एक मोठं कोडं पडलेलं आणि या दोघांना एकत्र आणून लोकप्रिय गाणी दिली ती म्हणजे संगीतकार
शंकर जयकिशन यांनी. आता आपण जी पुढची तीन गाणी सादर करणार आहोत ती सर्व गाणी शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील आहेत. पहिला चित्रपट ब्रह्मचारी, साल होतं 1968. शम्मी कपूर यांच्यावर आणि मुमताज यांचा डान्स सिक्वेन्स असलेलं हे गाणं अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जबान पर हे गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो स्वप्नील चव्हाण यांना. स्वप्नील या गाण्यातली क्लॅरिटी खूपच छान होती.
मला खात्री आहे की रसिकांना या गाण्यावर नाचावंसं वाटलं असेल. धन्यवाद. रफी साहेबांच्या अचीवमेंट्सबद्दल पार्श्वगायनातल्या जर बघायला गेलं तर त्यांच्या कर्तृत्वासमोर त्यांना मिळालेले अवॉर्ड्स ही मला वाटतं खूपच कमी आहेत. त्यांना एकंदर 6 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाली. 1961 साल, 14वी का चांद हो या आफताब हो. संगीतकार होते रवी. 1965 तेरी प्यारी प्यारी सूरत को ससुराल मधलं गाणं शंकर जयकिशन. 1965 साल, चाहूंगा मैं तुझे हे गाणं दोस्तीमधलं लक्ष्मीकांत पेरल यांचं. 1967 साल, बहारो फूल बरसाओ सूरज मधलं शंकर जयकिशन यांचं. 1969 दिल के झरो के में तुझको बिठाकर ब्रह्मचारी मधलं परत एकदा शंकर जयकिशन. आणि 1978 साल, क्या हुआ तेरा वादा हम किसी से कम नाही आणि इथे आर डी बर्मन यांचं संगीत होतं. या मागच्या डान्स सिक्वेन्स नंतर आपण आता जो एक गाणं जे ऐकणार आहोत त्यात रफी साहेबांचा मुलायम आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. चित्रपट होता कन्यादान. 1969 साल, शशी कपूर आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं गाणं. संगीतकार शंकर जयकिशन. लिखे जो खत तुझे हे गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो निशिकांत बांबर्डेकर यांना.
वा निशिकांत, तुमचं सादरीकरण मनाला खूप भावलं, धन्यवाद. मोहम्मद रफी या कलाकाराला मिळालेले सन्मान हे देखील इथे नमूद करायचं वाटतात. 1967 सूरसिंगार अवॉर्ड, त्यानंतर 1967 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांना पद्मश्री याने सन्मानित केलं. 1977 क्या हुआ तेरा वादा या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड फॉर द बेस्ट मेल सिंगर हा रफी साहेबांना मिळाला. त्याचबरोबर 2001 बेस्ट सिंगर ऑफ द मिलेनियम हा सन्मान या कलाकाराला हिरो होंडा आणि स्टारडस्ट यांनी दिला. हा असा गुणी कलाकार आपल्याला अवेळी खूपच लवकर सोडून गेला, याचं खूप वाईट वाटतं. आता आपण परत एकदा वळतोय शंकर जयकिशन आणि शम्मी कपूर यांच्याबरोबर. मोहम्मद रफींची एक त्रयीची जोडी, ही जी त्रयी एकत्र आली त्यांनी दिलेलं हे गाणं. परत एकदा डान्स सिक्वेन्स, अजी ऐसा मौका फिर कहा मिलेगा चित्रपट, एंड इवनिंग इन पॅरिस 1967 शम्मी कपूर शंकर जयकिशन यांच्याबरोबर मोहम्मद रफी. सादर करत आहेत रुस्तम कारवाजी.
રુસ્તમજી શું વાત છે? વેરી વેલ ડન, થેન્ક યુ વેરી મચ. રસિકો, મોહમ્મદ રફી હા એક ચમત્કાર હતા. પ્લેબેક સિંગિંગમાં વર્સિટાલિટી અસા અસલેલા એક મોટા કલાકાર હતા. ગોલ્ડન વોઇસ म्हणून त्यांचा आवाज ओळखला जातो. आपल्या 36 वर्षाच्या कारकिर्दीत 20+ देशी भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली, त्याचबरोबर परदेशी भाषांमध्ये म्हणजे इंग्लिश, पर्शियन, सिंहला, अरेबिक, क्रिओल आणि डच ह्या भाषांमध्ये देखील त्यांनी गाणी गायली. एकंदर सर्वेप्रमाणे असं म्हणतात की एकूण त्यांनी 7405 गाणी गायली आणि या गाण्यांमध्ये देखील विविध भावनेतली गाणी आपल्या सुमधुर आणि मुलायम आवाजामध्ये त्यांनी सादर केली, त्यामुळे रसिकांच्या गळ्यातले ते ताईत झाले. आता आपण जे पुढचं गाणं घेणार आहोत ते गीत आहे आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या दी ट्रेन या चित्रपटातलं, 1970 सालचा हा चित्रपट. राजेश खन्ना यांचा आराधना हा चित्रपट आला 1969 साली. त्यानंतर किशोर कुमार यांचा आवाज खूप वापरला जाऊ लागला, त्यामुळे थोडा सेटबॅक बसलेला हा पिरियड मोहम्मद रफी यांना सहन करावा लागला. पण तरी देखील या चित्रपटात आर डी बर्मन यांनी हे जे गाणं दिलं आहे ते त्या गाण्याची जरूरत जी होती ती लक्षात घेऊनच आणि म्हणून ते गाणं दिलं होतं रफी साहेबांना. गाणं होतं गुलाबी आंखे जो तेरी देखे आणि मला वाटतं मोहम्मद रफीजींनी या गाण्याचं सोनं केलं. हे सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रशांत भोसले यांना. Oh, oh, oh.
वा प्रशांत, खूपच छान झालं गाणं, धन्यवाद. रसिक हो, अशा या महान कलाकाराला मानवंदना देण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत. मोहम्मद रफी पार्श्वगायक म्हणून जेवढा मोठा होता ना, त्याचबरोबर एक सहृदयी माणूस म्हणून देखील खूप मोठा होता. कित्येक संगीतकारांना किंवा बॅकस्टेज वर्कर्स किंवा जी गरजू कलाकार होते त्यांना मदत करण्यासाठी या माणसाने खूप काही केलं. कित्येक संगीतकारांची गाणी कमी पैशात किंवा पैसे न घेता देखील यांनी गाऊन दिली. आज मोहम्मद रफी यांच्या आठवणी ताज्या करायच्या, तर आजच्या या त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आम्ही त्याचा प्रयत्न केला. त्यांची मोजकी गाणी निवडणं म्हणजे ही तारेवरची कसरत होती, तरी आम्ही जी गाणी निवडली ती तुम्हा सर्वांना आवडली असतील अशी मी आशा करतो. त्यासाठी तुमचे धन्यवाद. आता वेळ आली आहे की या कार्यक्रमामध्ये आपण सांगता करतोय, तेव्हा या कार्यक्रम करताना आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानण्याची. सर्वप्रथम टेक्निकल ज्यांचं सहाय्य मिळालं ते निशिकांत बांबर्डेकर, मोहित भेंडे, विश्वास महाशब्दे, त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला नसता. यातले कलाकार त्यांचे आभार मी काय मानला. रवी मांद्रेकरजी, तर त्यांनी तर हा ग्रुप निर्माण केला. प्रशांत भोसले, स्वप्नील चव्हाण, नंतर निशिकांत बांबर्डेकर, सतीश तळणीक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्याबरोबर आलेले रुस्तम कारवा, दिलीप कुमार राव आणि अनिल कुडवाजी. आता अनिल कुडवा हे याच्या पुढचं आपण गाणं त्यांच्याकडून ऐकणार आहोत. असं हे गाणं होतं ज्या गाण्यासाठी रफी साहेबांना फिल्मफेअर अवॉर्ड आणि नॅशनल अवॉर्ड हे दोन्ही मिळालं होतं 1977 साल, हम किसी से कम नाही. आणि गाणं होतं क्या हुआ तेरा वादा. हे गाणं हम सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो अनिल कुडवाजीना, आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि त्यामध्ये एक धन्यवाद तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना. थँक्यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग अस. गोपीनाथ सावकार, स्मृती विश्वसनिधी आणि म्युझिक 18 याचे कलाकार आणि आम्ही सर्वजण तुमचे ऋणी आहोत. धन्यवाद.